यांना सारखं ते अडीच वर्षे पळे रब त्या ठिकाणी खात बसले काही तो ढोकळा आणि फाफडा आणि मग देश बंद केला. नाव कसं घेतात पॅन्टी ओले होता त्यांचे हे कसलं नाव घेत आहे यांना सारखं सकाळ संध्याकाळ अडीच वर्ष थुपताय. ज्याच्या ज्याच्या बरोबर मैत्री कराल त्याच त्याचं वाटोळा लावाल हे सांगून ठेवतो मी तुम्हाला. आता तुम्हाला काय ह्याच्याशिवाय काय सुचत नाही का हो काय भास्करावजी इकडे इकडे तुमच्यासारखे भास्करावजी सन्माननीय भास्करावजी तुम्ही या बाजूला मायाकडे बघून बोला. अध्यक्ष महोदय मी कोणावर टीका केली का हो नाही आपण आपण बोला. मी टीका केली का कोणावर यांना सारखं ते अडीच वर्षात ना बाहेर नाही पडले. कोरोना काय तुम्ही आणला होतात काय कुणी आणला कोरोना का कोरोना आणलात तुम्ही आणलात का आणलात कोरोना का नाही वेळेवर फ्लाइट बंद केलेत कशा करता तिथं झोपड्यावर त्या ठिकाणी खात बसलेत काही तो ढोकळा आणि फाफडा आणि मग देश बंद केला. कोरोना तुमच्यामुळे आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला तुम्हाला कोण बोलत नाही म्हणून काय बरं. आता भास्करावजी नाव कसं घेतात पॅन्टी ओले होता त्यांचे हे कसलं नाव घेत आहे यांच्यात दम काय आपापसात चर्चा करू नका सन्माननीय सदस्यांनी. अरे तुम्ही जाल तिकडे फक्त खाण्याचंच तुम्हाला दिसत. भास्करावजी कंक्लूड करा. तुम्हाला जिकडे जाल तिकडे खाण्याचं दिसतं दुसरं काय दिसत नाही तुम्हाला. हे खाल्लं ते खाल्लं दुसरं काय दिसत नाही तुम्हाला. अरे तुमच्या पोटात दुखतंय. तुमची युपीतली प्रेत रस्त्यावर होती गंगेत होती मध्य प्रदेशची रस्त्यावर होती गुजरातची रस्त्यावर होती भास्करावजी महाराष्ट्रामध्ये सन्मानानं अंत्यविधी होत होता ते तुम्हाला ते तुम्हाला. अरे WHO सारख्या संघटनेनं RWHO सारख्या संघटनेनं सुप्रीम कोर्टानं पार्लमेंटनं राष्ट्रपतीनं कौतुक केलं महाराष्ट्राच्या. इकडे बोला कोण तुम्ही भास्कररावजी. हो माझ्या वतीनं मी एकटा बोलणार आहे बोलणार नाहीत. इकडे माझ्या पक्षाच्या वतीनं तुमच्याकडं तुम्ही गेल्या अधिवेशन मध्ये कुठं होतात तेवढं सांगा. तुम्ही इकडे बोला. अध्यक्ष महोदय मी कुठेतरी टीका टिप्पणी केली का. देवेंद्र फडणवीस चांगले निर्णय घेतले ते मी चांगलेच बोलतोय. त्याचं पुढे काय झालं नाही ते मी सांगतोय. हे लगेच अडीच वर्षे दुसरं काय दिसत नाही यांना काय. तुम्ही बोला तुम्ही. दादा होते ना महाविकास आघाडीमध्ये नव्हते कसे नाही कोण म्हणते. हो मग नाही कोण म्हणते काय नाही म्हणताय. मी काय तेच म्हटलं अडीच वर्ष त्याला. आताही ते त्या मंत्रिमंडळात आहेत तरी मी त्यांनाच साथ घालतोय. जिथून प्रश्न सुटणार असतील तिथून सोडवले पाहिजेत. मी असं म्हटलं का की दादा तुमच्यात काय हे नाही ते नाही तुम्ही काहीतरी पुढाकार घ्या असं मी म्हटलं. मी कोणावर टीका केली का काय ह्यांचं सारखं अडीच वर्षे यांना सारखं सकाळ संध्याकाळ अडीच वर्ष खुपतायत. तुम्ही बोला. आत्ता करा पाठिंबा देतो सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचा दम बघायचा आहे. आत्ता ठराव मांडतो. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. चला बाबांना आत्ता मुख्यमंत्री करा काय तुम्ही. अरे काय एक लक्षात घ्या ज्याच्या ज्याच्या बरोबर मैत्री कराल त्याचं त्याचं वाटोळा लावाल हे सांगून ठेवतो मी तुम्हाला. आता काही विषयावर बोला. हा चंदा तुम्ही तिकडे जाऊ नका इकडेच राहा विषयावर बोला. अध्यक्ष महोदय